माझ्याकडे शिवसेनेशिवाय वेगळा गट असल्याचं कुठलेही निवेदनात आलेलं नाही. माझ्याकडे असलेल्या नोंदीनुसार शिवसेना विधिमंडळ गट हा एकच आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं वक्तव्य. अपात्रते संदर्भातील निर्णय हा फक्त आणि फक्त विधानसभा अध्यक्षच घेऊ शकतील. जोपर्यंत विधानसभा अध्यक्ष या संदर्भातील निर्णय घेत नाही तोपर्यंत इतर कुठल्याही यंत्रणेला हस्तक्षेप करता येत नाही. विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतल्यावर जर तो घटनाबाह्य असेल किंवा नियमबाह्य असेल तर या संदर्भातील दखल उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात मागू शकता. निर्णय होत नाही तोपर्यंत कुठलेही कोर्ट यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही असे मला वाटते आणि तशीच भूमिका आज न्यायालयातही घेण्यात आली. संविधानातील तरतुदींचा आदर करणे हे क्रमप्राप्त आहे. या प्रकरणाची सुनावणी आता सर्वोच्च न्यायालयात चालू आहे आणि मी आपल्याला ह्यापूर्वीही सांगितलेलं की आपल्या संविधानात ज्या तरतुदी आहेत आणि जे नियम आहेत आजपर्यंतचे जे प्रथा परंपरा आहेत आणि सुप्रीम कोर्टाचे पण अनेक आदेश आहेत त्यात हे स्पष्ट आहे की डिस्क्वालिफिकेशन संदर्भातला निर्णय हा फक्त आणि फक्त विधानसभा अध्यक्षच घेऊ शकतील आणि जोपर्यंत विधानसभा अध्यक्ष या विषयातला निर्णय घेत नाहीत तोपर्यंत इतर कुठची एजन्सी हस्तक्षेप करणार नाही. विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतल्यानंतर जर का तो निर्णय घटनाबाह्य असेल अथवा नियमबाह्य असेल तर आणि तर आपण या विषयातली दखल सुप्रीम कोर्टात का हायकोर्टात मागू शकता. परंतु तोपर्यंत निर्णय न होता कुठच्याही कोर्ट ह्याच्यात हस्तक्षेप करेल असं माझं मत नाही आहे. मला असं वाटत नाही आणि मला वाटतं तशीच भूमिका आज कोर्टात व्यक्त केली गेली, कोर्टाकडनं व्यक्त केली गेली, सन्मान्य कोर्टाकडनं व्यक्त केली गेली. त्यामुळे मला वाटतं संविधानात त्या दिलेल्या तरतुदींचा आदर करणं हे क्रमप्राप्त आहे.